विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण चॉईस ऑफ टूल्स म्हणजे हत्याराची निवड कशी केली जायची ते पाहिलं, काही टूल्ससुद्धा पाहिले आपण, आणि आता आपण स्टोन एज टूल्स म्हणजे अश्मयुगातील हत्यारे कशी होती ते पाहणार आहोत. स्टोन एज टूल्स म्हणजे अश्मयुगीन हत्यारे किंवा अश्मयुगातील हत्यारे. द पिरियड फ्रॉम विच मेनली स्टोन टूल्स आर फाउंड इज कॉल्ड स्टोन एज. म्हणजे ज्या काळामध्ये स्टोन टूल्स म्हणजे दगडाचे हत्यारं सापडतात त्याला स्टोन एज म्हणतात, म्हणजे अश्मयुग असं म्हणतात. का म्हणतात त्याला स्टोन एज? कारण की त्या काळातील फक्त स्टोन टूल्सच सापडतात, प्रामुख्याने स्टोन टूल्स सापडतात, म्हणून त्या काळाला स्टोन एज असं म्हणतात. द स्टोन एज इज डिवायडेड इन टू थ्री पिरियड्स ऑन द बेसिस ऑफ द शेप अँड द टाईप ऑफ टूल्स फाउंड. आता हे जे स्टोन एज आहे त्याचे थ्री पिरियड केलेले आहेत, तीन पार्ट केलेले आहेत. कशावरून केलेले आहे? ऑन द बेसिस ऑफ शेप अँड द टाईप ऑफ टूल्स. त्या हत्यारांचा आकार आणि त्याचा प्रकार याच्यावरून त्याचे थ्री पिरियड्स केलेले आहेत. आपण पहिला आहे ओल्ड स्टोन एज ऑर पॅलिओलिथिक एज, दुसरा आहे मिडल स्टोन एज ऑर मेझोलिथिक एज, तिसरा आहे न्यू स्टोन एज ऑर निओलिथिक एज. असे त्याचे तीन प्रकार केलेले आहेत. कशाचे? स्टोन एजचे तीन पार्ट, ओल्ड स्टोन एज, मिडल स्टोन एज आणि न्यू स्टोन एज. आपण हेच लक्षात ठेवायचे, ओल्ड स्टोन एज, मिडल स्टोन एज आणि न्यू स्टोन एज. आता यातील पॅलिओलिथिक एज जे म्हटलेलं आहे त्याचा पॅलिओचा मिनिंग असतो ओल्ड आणि लिदोज म्हणजे स्टोन, म्हणजे ओल्ड स्टोन एज म्हणजेच पॅलिओलिथिक एज. या ठिकाणी मेझोलिथिक एज म्हणजेच मेझो म्हणजेच मिडल, म्हणून याला म्हणायचं मिडल स्टोन एज. इथे आहे न्यू स्टोन एज ऑर निओलिथिक एज, म्हणजेच निओ म्हणजेच न्यू. असे त्याचे तीन प्रकार आहेत. आता आपण पाहूया ओल्ड स्टोन एज. ओल्ड स्टोन एज त्याला पॅलिओलिथिक एज असं सुद्धा म्हटलं जातं. होमो हॅबिलिस अँड होमो इरेक्टस हू बिलॉंग टू द ओल्ड स्टोन एज. म्हणजे ओल्ड स्टोन एज म्हणजे हा सुरुवातीचा काळ आहे, त्या काळात होमो हॅबिलिस आणि होमो इरेक्टस म्हणजे कुशल मानव आणि ताठगाण्याचा मानव या दोघांनी काय केलेलं आहे, हू बिलॉंग टू द ओल्ड स्टोन एज, हे दोघे ओल्ड स्टोन एजमध्ये येतात. बोथ मेड देअर टूल्स युजिंग पर्क्युशन टेक्निक. या दोघांनी कोणत्या टेक्निकने हत्यारं बनवली होती? पर्क्युशन टेक्निक, त्याला मराठीमध्ये आघात तंत्र म्हटलं जायचं. आता पर्क्युशन टेक्निक म्हणजे काय आहे पहा. दीज टेक्निक इन्वॉल्व्स बीटिंग ऑर स्ट्रायकिंग वन लार्ज पेबल अगेन्स्ट अनादर टू ऑप्टेन स्टोन फ्लेक्स. म्हणजे एक दगड दुसऱ्या दगडावर आपटून त्याचे स्टोन फ्लेक्स म्हणजे दगडाचे छिलके, स्टोन फ्लेक्सचा मिनिंग होतो दगडाचे छिलके. एक दगड दुसऱ्या दगडावर आपटून दगडाचे छिलके काढणे याला काय म्हटलं जातं? पर्क्युशन टेक्निक, आघात तंत्र म्हटलं जातं. द फर्स्ट टूल्स मेड इन द ओल्ड स्टोन एज विथ दिस टेक्निक वेअर क्रूड. म्हणजे या टेक्निकने जी पहिल्यांदा टूल्स बनवली ती कशी होती? क्रूड, म्हणजे ओबडधोबड होती. त्यांना व्यवस्थित आकार नव्हता, त्यांना शार्पनेस नव्हती. ओनली वन साईड ऑफ दोज टूल्स, आता ही हत्यारं कशी होती पहा, ओनली वन साईड ऑफ दोज टूल्स हॅड अ शार्प एज. ह्या हत्यारांच्या एका बाजूलाच धार असायची. आता आपल्या चाकूला कशी, कधी काही चाकू असे असतात की त्याच्या दोन्ही बाजूला धार असते, पण विळा किंवा कोयता पाहिला की त्याच्या एका बाजूलाच धार असते. तशा दगडाच्या ही हत्यारं होती की जी पर्क्युशन टेक्निकने बनवली होती, त्याच्या फक्त एकाच साईडला काय होती? धार होती. सच टूल्स आर नोन ॲज चॉपर्स. आणि या हत्यारांना काय म्हणतात? चॉपर्स, म्हणजे तोड हत्यारे की जी तोडण्यासाठी वापरली जायची. का तोड हत्यारं म्हणायची? कारण की तिच्या एका बाजूलाच धार असायची म्हणून. या ठिकाणी आता पाहूया. आणि ही जी तोड हत्यारे होती त्यांचा उपयोग कशासाठी केला जायचा? दे कुड बी यूज
ओनली फॉर ब्रेकिंग नट्स ऑर बोन्स. कठीण कवचाची फळे किंवा हाडे फोडण्यासाठी यांचा वापर केला जायचा. द टूल्स मेड बाय होमो हॅबिलिस वेअर ऑफ दिस काइंड. कुशल मानवाने बनवलेली हत्यारे या प्रकारची होती. दे इंडिकेट दॅट होमो हॅबिलिस हॅड नॉट येट लर्न टू हंट. आणि या हत्यारावरून कळतंय की त्याला शिकार करत नव्हता, तो प्राण्यांची शिकार करत नव्हता हे आपल्याला समजतंय, कारण की त्याची हत्यारच तशा प्रकारची होती. द टूल्स मेड बाय होमो हॅबिलिस वेअर ऑफ दिस काइंड दे इंडिकेट दॅट होमो हॅबिलिस हॅड नॉट येट लर्न टू हंट. जो कुशल मानव होता तो शिकार करत नव्हता. फ्लेक्स ऑफ स्टोन वुड बी प्रोड्यूस वाईल शेपिंग हिज टूल्स. म्हणजे त्या टूल्स हत्यारांना, दगडाच्या हत्यारांना शेप म्हणजे आकार देताना त्याचे फ्लेक्स म्हणजे छिलके उडायचे. ही यूज द फ्लेक्स फॉर स्क्रॅपिंग मीट फ्रॉम हाईड. कातड्याला पहिला माणूस मांस खायचा जंगली प्राण्यांचं, मग त्या प्राण्यांच्या हाईड म्हणजे कातड्याला काही मीठ म्हणजे मांस मटण चिकटलेलं असेल तर तो खरवडून कशाने खायचा, या फ्लेक्स म्हणजे छिलक्यांनी खायचा. अजून काय करायचा तो फॉर चॉपिंग मीठ, मांसाचे तुकडे करण्यासाठीसुद्धा त्याचा वापर करायचा. अँड फॉर शार्पनिंग वुडन स्टिक्स, लाकडाच्या जे काठ्या असायच्या त्या टोकदार करण्यासाठी, त्यांना धार लावण्यासाठी तो या फ्लेक्स म्हणजे दगडांच्या छिलक्यांचा उपयोग करायचा. टूल्स लाईक हँड ॲक्स अँड द क्लिवर मेड बाय होमो इरेक्टस आर मोर प्रपोर्शनेट अँड सिमेट्रिकल दॅन चॉपर्स मेड बाय होमो हॅबिलिस. होमो हॅबिलिस नंतर कुठला माणूस आला होता? होमो इरेक्टस होता, ताठ काण्याचा होता, त्याचं बॅकबोन ताठ होतं. या पहिले हत्यारं कशी होती? क्रूड, म्हणजे होमो हॅबिलिसने बनवलेली जी टूल्स होती ती कशी होती? क्रूड होती, ओबडधोबड होती, कशी तरीच होती. पण होमो इरेक्टसने बनवलेली जी टूल्स होती ती प्रपोर्शनेट, प्रमाणबद्ध होती, सिमेट्रिकल, सममिती आकाराची होती. अ प्रपोर्शनेट अँड सिमेट्रिकल टूल हॅज टू बी मेंटली व्हिज्युअलाइज फर्स्ट. म्हणजे ही जी प्रमाणबद्ध हत्यार करण्याची जी प्रपोर्शनेट आणि सिमेट्रिकल टूल्स काही सहजासहजी तयार होत नाहीत, त्याची कल्पना आधी मनामध्ये तयार करावी लागते आणि मनामध्ये कल्पना तयार झाल्यानंतरच ही हत्यारं तयार होतात. होमो इरेक्टस कूड मेंटली व्हिज्युअलाइज हिज टूल्स इवन बिफोर ही ॲक्च्युली शेप्ड देम. म्हणजे होमो इरेक्टस जो होता तो आधी मेंटली म्हणजे काय करायचा, तो मनामध्ये ती हत्याराची कल्पना तयार करायचा आणि नंतर काय करायचा, त्यांना तो आकार द्यायचा. टू ऑप्टेन स्टोन फ्लेक्स, दगडांचे छिलके मिळवण्यासाठी किंवा दगडांचे छिलके करण्यासाठी ही यूज थिंग्ज लाईक अँटलर्स ॲज हॅमर्स. हॅमर म्हणजे हातोडी म्हणून त्याने कशाचा वापर केला? घन म्हणून शिंगांचा वापर केला. ही फर्दर शार्पन द एजेस ऑफ दोज फ्लेक्स बाय स्क्रेपिंग ऑफ स्मॉलर पीसेस. त्या छिलक्यांचे पुन्हा त्याच्या ज्या कडा होत्या त्यांना पुन्हा धार लावून त्याने पुन्हा छोटे छोटे तुकडे केले आणि त्याने तासण्या बनवल्या, स्क्रॅपर्स बनवल्या. आणि हे ज्या स्क्रॅपर्स होत्या त्या शार्प होत्या, शार्प एजेस म्हणजे त्यांना धार होती. इट मीन्स दॅट होमो इरेक्टस वॉज युझिंग डिफरंट टूल्स फॉर डिफरंट टास्क अकॉर्डिंग टू द डिमांड ऑफ द टास्क. म्हणजे ज्या स्क्रॅपरचा वेगळा वापर, फ्लेक्सचा वेगळा वापर केला जायचा, त्यानंतर अँटलर्सचा वेगळा वापर केला जायचा शिंगांचा वेगळ्या कामासाठी, याच्यावरून आपल्याला समजतं जो होमो इरेक्टस होता, जो ताठ काण्याचा माणूस होता, तो काय करत होता? वेगळ्या कामासाठी, वेगवेगळ्या गरजेसाठी वेगवेगळे हत्यारं वापरत होता. आताही त्याच्या काही ॲक्शन दिलेत या ठिकाणी पिक्चरमध्ये. पहिल्यांदा दिले पहा, रिमूव्हिंग मिनट फ्लेक्स फ्रॉम बिगर फ्लेक्स. या ठिकाणी मोठा छिलका आहे, त्या मोठ्या छिलक्याचे पुन्हा छोटे छिलके करतोय. या ठिकाणी अँटलर म्हणजे शिंगाचा वापर करतोय, कशासाठी? छोट्या छिलक्यांचे बारीक बारीक छिलके करण्यासाठी. या ठिकाणी स्टोन हॅमर दगडाचा घन वापरतोय. या ठिकाणी चॉपर आहे तोड हत्यार, आणि त्याने हँड ॲक्स म्हणजे हात कुऱ्हाड बनवले आपण शिकलोय आधी.
अशा पद्धतीने मित्रांनो या पेज नंबरवर 26 पेज नंबरवरची ही इन्फॉर्मेशन होती. पुढचं आहे ते आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.